नमस्कार. सिंधुदुर्ग जिल्ह्याचं ऐतिहासिक तत्व सगळ्यांनाच माहिती आहे. सिंधुदुर्ग आणि सिंधुदुर्ग किल्ला हे एक वेगळं असं समीकरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुर्टेल ह्या बेटावरती सिंधुदुर्ग किल्ल्याची बांधणी केली आणि आज सगळ्यात तो अभेद्य किल्ला अनेकांचं आकर्षण ठरलेला आहे. जसं ते आरमाराचं केंद्र होतं तसंच आज पर्यटकांचं अत्यंत महत्वाचं असं पर्यटन केंद्र सिंधुदुर्ग किल्ला हे गणलं जातं. मात्र गेल्या कित्येक वर्षात या किल्ल्याची महती किंवा त्याचं महत्व हे जेवढं अबाधित होतं त्याच्याही पेक्षा त्याचं महत्व आणखीन वाढलं गेलं ते एका घटनेमुळे की जो 4 तारखेला आपल्या जिल्ह्यामध्ये नौदल दिन साजरा केला गेला. आणि या नौदल दिनाच्या निमित्ताने सिंधुदुर्ग किल्ल्याबरोबरच त्याच्या बाजूला असलेला राजकोटचा किल्ला की जो एक छोटासा किल्ला किंवा राजकोटचा किल्ला म्हणूनच केवळ माहिती होता त्या किल्ल्यावरील उभारलेल्या अत्यंत सुंदर अशा छत्रपतींच्या पुतळ्यामुळे या नौदल दिनाच्या निमित्ताने मालवणचा जो काही चेहरा मोहरा पालटला गेला या सगळ्यालाच जी व्यक्ती कारणीभूत आहे त्यांच्याच बरोबर आज आपण बातचीत करणार आहोत. आणि ते आहेत सार्वजनिक विभागाचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगे. साहेब तुमचं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. सगळ्यात पहिल्यांदा मी तुमचं अभिनंदन करते की एवढी सुंदर एक कलाकृती आपल्या मालवणच्या राजकोट किल्ल्यावरती झालेली आहे आणि एक वेगळं पर्यटन आकर्षण त्या निमित्ताने तिथे झालेलं आहे. आज पालकमंत्री आपले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत त्यांच्या सहकार्याने त्यांच्या आदेशानुसार आणि त्यांच्या विजनवरती या सगळ्या गोष्टी होत आहेत. परंतु हे सगळं करत असताना जे एक वेगळं म्हणजे तिथे प्रत्यक्ष उभं राहून एवढ्या कमी कालावधीत ते सगळं करून घेणं हे एक मोठं दिव्य होतं आणि ते तुम्ही पार पाडलेलं आहे. मुळात हे सगळं करण्यापाठची तुमची संकल्पना कशी काय होती? मुख्यतः 4 डिसेंबर हा नौसेना दिन म्हणून साजरा केला जातो. दरवर्षी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया भारत सरकार नौसेना दिन हे मुंबई येथे साजरा करायचं म्हणजे मुंबईच्या सागरी किनाऱ्यावर. परंतु नौसेना विभाग आणि आपले आदरणीय पंतप्रधान साहेब यांनी यावेळी ठरवलं की बाबा शिवाजी महाराज हे आरमाराचे प्रमुख आहेत आणि मग त्यांना एक आदरांजली वाहण्याच्या दृष्टिकोनातून मालवणला जो काही सागरी किनारा आहे आणि मालवणला जो सिंधुदुर्ग किल्ला आहे त्याच्या भोवतीला म्हणजे त्याच्या जवळपास हा नौसेना दिन साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्याचबरोबर प्रथमतः सिंधुदुर्ग किल्ल्यावर आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभा करणे ही संकल्पना त्यांनी मांडली होती. परंतु काही तांत्रिक गोष्टीमुळे तिथं काय उभा करता आला नाही. त्याच्यानंतर नौसेना विभागाने राजकोट किल्ल्याची जागा म्हणजे या बाबतीमध्ये आम्ही अत्यंत अनभिज्ञ होतो. राजकोट किल्ल्यावरची जी 33 गुंठेची जागा आहे ती महाराष्ट्र शासनाच्या मालकीची होती. ती जागा कलेक्टर साहेब आपले जे जिल्हाधिकारी आहेत अत्यंत तळमळीने ते सुद्धा काम करतात. त्यांनी ती तात्काळ बांधकाम विभागाकडून बांधकाम विभागाकडे हस्तांतरित केली. त्यासाठी जो लागणारा निधी आहे तो राज्य शासनाने आम्हाला जवळपास 2 कोटीचा निधी राजकोट किल्ल्यासाठी दिला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचं पुतळ्याच्या उभारणीचं काम हे नौसेना विभागामार्फत केलं. पण त्याला जी लागणारी 2.5 कोटी होती 2 कोटीचा 42 लाख साधारणपणे हे राज्य शासनाने नौसेना विभागाला दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत कमी वेळामध्ये तो किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. त्याच्यासाठी आपले जे स्थानिक आर्किटेक्ट आहेत घाडीगावकर कुडाळचे त्यांनी त्याच्यासाठी मोलाचं योगदान दिलेलं आहे. सुरुवातीला आम्ही चिऱ्याच्या बांधकामामध्ये जे दगडी बांधकाम म्हणजे जो काळा दगड आहे याच्यामध्ये करायचं ठरवलं होतं. परंतु काळा दगड आपल्याकडे तेवढा पुरेसा उपलब्ध होत नाही आणि लाल मातीची खूण म्हणून जो आपल्याकडे चिरा सर्वत्र म्हणजे वापरला जातो तर त्या लाल मातीची आठवण व्हावी म्हणून आपण तो आणि लवकर कन्स्ट्रक्शन व्हावं लवकर बांधकाम व्हावं म्हणून आपण तो लॅटराईटमध्ये म्हणजे लाल दगडामध्ये आपण तो किल्ला अत्यंत कमी वेळामध्ये 2 महिन्यामध्ये हे किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे. हे किल्ल्याचं बांधकाम केवळ सार्वजनिक बांधकाम विभाग हा म्हणजे ही एक सक्षम यंत्रणा आहे म्हणूनच ते होऊ शकलं. ते काय माझ्या एकट्याचं योगदान नाही तर हे सगळं श्रेय आमच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला आहे. या किल्ल्याच्या बांधकामासाठी आमच्या आदरणीय अपर मुख्य सचिव मॅडम मनीषा म्हैसकर मॅडम आहेत. परत नंतर आमचे साळुंके साहेब सचिव दशपुत्रे साहेब नंतर त्यानंतर राजभोस साहेब आमचे मुख्य अभियंता छाया नाईक मी स्वतः आणि आमचे सगळे सहकारी बांधव मग काय उपअभियंता
कनिष्ठ अभियंता आणि सर्व कर्मचारी वगैरे ह्यांचं सर्वांचं त्याच्यामध्ये मोलाचं योगदान आहे. त्याचबरोबर ज्यांनी काम केलं मिलिंद करमळकर, म्हणजे तुम्हाला सांगायला एक आश्चर्य वाटेल की 2 महिने तो माणूस तिथंच राहिला. अक्षर दिवाळीच्या वेळेला सुद्धा तो घरी गेला नाही. म्हणजे त्या ठेकेदाराचंही मोठं योगदान आहे आणि त्याचंही कौतुक करावं तेवढं थोडं आहे. आणि हा दर्जेदार किल्ला उभा केला. ज्यावेळेला मुख्यमंत्री साहेबांनी ह्या किल्ल्याची पाहणी केली त्यावेळेला किल्ल्याच्या आवारात पाऊल ठेवता ठेवताच मुख्यमंत्री साहेब म्हणले, अरे वा काय छान किल्ला बांधलाय. म्हणजे आम्हालाही खूप आनंद वाटला. त्यानंतर ज्यावेळेला 4 तारखेला ज्यावेळेला मोदी साहेब येण्यापूर्वी आमच्या आदरणीय अपर मुख्य सचिव मॅडम ज्या आहेत त्या ज्यावेळेला किल्ल्यामध्ये गेल्या, गेल्यानंतर तिथं राजनाथ सिंग मुख्यमंत्री साहेब, उपमुख्यमंत्री साहेब, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि जे काही मान्यवर लोक होते यांनी आमच्या आदरणीय अपर मुख्य सचिव मॅडमचं म्हणजे तोंड भरून कौतुक केले. बाबा हे सार्वजनिक बांधकाम विभागाने अत्यंत कमी वेळामध्ये देखना किल्ल्याचं बांधकाम केलेलं आहे आणि त्याबद्दल मलाही आनंद होत आहे. राजकोट किल्ला बांधल्यामुळं आपल्या जिल्ह्याला म्हणजे एक म्हणजे पर्यटक आपल्या जिल्ह्यामध्ये जे लोक येतात पर्यटक जिल्हा म्हणून ओळखला जातो. जे पर्यटक येतात ते तारकर्ली आणि सिंधुदुर्ग किल्ल्या पाहण्यासाठी, तर नव्याने एक पर्यटकासाठी एक पर्वणी होणार आहे. आणि 4 डिसेंबर नंतर आता राजकोट किल्ला पाहण्यासाठी हजारोच्या संख्येने लोक येत आहेत. आणि याचा एक असा फायदा आहे की मालवण किल्ला, मालवण तालुका आणि सिंधुदुर्ग जिल्हा ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढण्यासाठी या किल्ल्याचं मोठं योगदान होईल. दुसरी गोष्ट की जे शिवप्रेमी आहेत ते राजकोट किल्ला पाहून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन त्यांना पण प्रेरणा मिळेल, त्यांना स्फूर्ती मिळेल. एक आपलं एक स्फूर्तीस्थान म्हणजे सिंधुदुर्ग किल्ला हे एक आपलं स्फूर्तीस्थान होतं, तर एक दुसरं स्फूर्तीस्थान आपल्याला राजकोटच्या निमित्तानं पाहायला मिळेल. बरोबर. आता जसं म्हणाला की राजकोटच्या निमित्ताने एक वेगळं म्हणजे दुसरं स्फूर्तीस्थान तिथे आपण पर्यटकांना देऊ केलेलं आहे किंवा तरुणांना देऊ केलेला आहे. त्या पुतळ्यामध्ये जो काही त्या किल्ल्यामध्ये जो काही पुतळा उभारलेला आहे तो देखील विक्रमी कालावधीमध्ये पूर्ण केलेला आहे. तर ते सुद्धा एक म्हणजे एक स्पीडी वर्कचं द्योतक आहे. कसं काय केलं, कारण ते सगळं त्याचं सगळं टेम्प म्हणजे पूर्ण त्याचा हे सांभाळणं हे फार कठीण काम असते. आता मी तुम्हाला मागाशीच बोललो की पुतळ्याचं जे बांधकाम आहे ते नौसेना विभागामार्फत केलेलं आहे. आपले जे पेंच आपले रायगडमध्ये एक पेन तालुका आहे, पेन शहर आहे, पेन शहरामध्ये आपले जयदीप आपटे नावाचे एक हे आहेत शिल्पकलाकार, त्यांनी हा पुतळा बांधलेला आहे. साधारण पुतळा आज हा जो आज 28 फुटाचा जो पुतळा आहे हा पुतळा तयार करणे आणि बसवणे याच्यासाठी किमान 1 वर्षाचा कालावधी लागतो. तर त्यांनी सुद्धा रात्रीचा दिवस करून 3 महिन्यामध्ये तो पुतळा म्हणजे तयार केला. फाउंड्रीमध्ये पण दिवस रात्र बसून त्यांनी त्याचे पार्ट्स तयार केले आणि जवळपास 2 महिने आपल्या राजकोट किल्ल्याच्या बाजूला जे काही पार्किंग आहे त्या पार्किंगमध्ये एक पेंडॉल टाकून ते 2 महिने स्वतः ते गॅस कटर वगैरे गॅस हे घेऊन स्वतः ते तयार करत होते आर्टिस्ट. आणि अत्यंत डे नाईट काम करून त्याने अत्यंत विक्रमी वेळामध्ये 3 महिन्यामध्ये पुतळ्याचं कास्टिंग करून बसवण्याचं काम केलेलं आहे. याचं श्रेय मात्र ते जयदीप आपटे आणि नौसेना विभागाला आहे. फक्त त्यांना काय लागणारं जे सहाय्य आर्थिक सहाय्य पीडब्ल्यूडीने दिलंय आणि जे काही तिथं जी काय आवश्यकता जे काय होते चौतारा किंवा इतर काय बाबी जे त्यांना उपलब्ध करून द्यायच्या होत्या ते सार्वजनिक बांधकाम विभागाने केलेलं आहे. आता हे जे तुमचं ऍक्च्युअली पद आहे हे धगधगत पद आहे. कार्यकारी अभियंता कुठल्याही जिल्ह्याचा हे शांत पद नसते आणि अशा याच्यामध्ये म्हणजे पूर्ण जिल्ह्याचं तर काम आहेच, परंतु जेव्हा असा महत्वाचा एखादा दिवस असतो त्याच्यासाठी 1-1.5 महिना सलग सातत्याने दिवस रात्र काम करणं हे वेगळं असते. म्हणजे याच्या अगोदरही तुमच्या ह्या झंझावती कामाचा आम्ही अनुभव घेतलेला आहे. जत्रेच्या वेळेस, आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळेस, आंगणेवाडीच्या जत्रेच्या वेळेस अक्षरशः 8 दिवसात तिथे जाणारे जे रस्ते होते ते अत्यंत चांगले असे झालेले होते आणि ते खरंच म्हणजे तुमच्या कामाचं ते श्रेय म्हणजे ज्या आता ह्या वयामध्ये तुम्ही ज्या उमेदीने काम करता ते एखाद्या तरुणाला सुद्धा लाजवणारं असं आहे.
त्याच उमेदीने तुम्ही इथेही काम केलं, एक आपल्या जिल्ह्यातलं काम आहे, आपलं काम आहे आणि आपण त्याच्यामधून दिसणार आहोत, हे जे काय आहे, ही जी काही भावना आहे त्याचं ते द्योतक आहे. हे सगळं करताना एक म्हणजे छत्रपतींचा आदर्श, त्यांचं एक अभिमान तर आपल्याला आहेच, परंतु आपण राष्ट्रासाठी हे आपण काहीतरी काम करतोय, कसं वाटलं तुम्हाला? कसं आहे की सार्वजनिक बांधकाम विभागाचा कार्यकारी अभियंता म्हणून काम करत असताना म्हणजे मी पूर्वीपासूनच आहे की बाबा मला कसं काही कुठलंही काम म्हणजे कुणी काम सांगितलं ना उद्याचं काम आज करा, आजचं काम आता करा, म्हणजे हे पूर्वीपासून माझी एक सवय आहे. आणि त्याचबरोबर मी या ज्यावेळेला कार्यकारी अभियंता म्हणून या जिल्ह्यात म्हणजे या कणकवली विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर मग माझ्या मी असं विचार केला की 2.5 वर्ष आहेत माझ्यासमोर, तर आपण हा राज्यातला हा शेवटचा जिल्हा आहे, तर आपण जर झोकून देऊन काम केलं आणि ह्या जिल्ह्याला पर्यटनाशिवाय दुसरा उद्योग हा तर आपण जर काही काम केलं तर ह्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न वाढीस लागेल म्हणजे वाढू लागेल हे काय आणि निश्चितपणे ते वाढतानाही दिसत आहे. दुसरी गोष्ट की आम्ही अभियंते म्हणजे आम्ही सुद्धा देशप्रेमी आहोत, म्हणजे आम्ही अभियंत्याच्या बाबतीमध्ये समाज जीवनामध्ये काही जी चर्चा होती त्यांना मी असा छेद देऊ शकतो की आम्हाला सुद्धा आमच्या ह्या राष्ट्रावर प्रेम आहे, आमच्या जिल्ह्यावर प्रेम आहे, ह्या मातीवर प्रेम आहे आणि आम्ही ह्या मातीतून आलेले आहोत ना. आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काम करत असताना त्यांनी त्यांच्या ज्या काही 56-57 वर्षे किंवा 60 वर्षे काही जगले असतील त्यांनी त्या उमेदीचा सगळा काळ हा स्वराज्य निर्मितीसाठी घालवलेला आहे. आणि जो बहुजन समाज आहे किंवा सर्व प्रकारचे सर्व जाती धर्मांसाठी गोर गरिबांसाठी रयतेसाठी शिवाजी महाराजांनी हे राज्य उभं केले. आणि शिवाजी महाराजांना एवढा प्रचंड त्रास सहन करावा लागला आणि शिवाजी महाराजांच्यामुळं हे आज त्यांच्या त्यागावर आम्ही जीवन जगत आहोत. मग त्या त्यागातून कुठंतरी म्हणजे उतराई होणं म्हणजे त्यांच्या ऋणातून कुठंतरी उतराई होणं हे एक मी माझं परम कर्तव्य समजतो. आणि दुसरी गोष्ट की या देशावर माझी नितांत श्रद्धा आहे, या भूमीसाठी आपण काम केलं पाहिजे हे माझ्या मनामध्ये एक संकल्पना होती की आपण या राष्ट्राच्या हितासाठी दिवस रात्र काम केलं पाहिजे. आज ज्या पद्धतीनं आपले मोदी साहेब काम करतात की बाबा राष्ट्र निर्मितीसाठी, गरिबी निर्मूलनासाठी, सर्वसामान्य माणसाच्या हितासाठी आज ज्या काही यापूर्वी संकल्पना दिसत नव्हत्या आज त्या मोठ्या वेगाने दिसत आहेत. मोदी साहेब नेहमी म्हणतात की बाबा मला माझा हा देश आर्थिक इकॉनॉमीमध्ये जगामध्ये वरच्या क्रमांकावर आहे हे उद्दिष्ट ठेवले आमच्या समोर. आता ते मोदी साहेबांनी पाहिलेलं स्वप्न कधी साकार होईल, तर या देशातली जी काही ब्युरोक्रसी आहे किंवा ह्या वेगवेगळ्या यंत्रणा आहे ह्यांनी ते जर स्वतःकडे स्वतःसाठी जर ते उद्दिष्ट ठेवलं तर ते पंतप्रधानाचं स्वप्न साकार होईल. आणि आपला जर देश विकसित व्हायचा असेल तर सर्व यंत्रणेने हे त्यांच्यासमोर असं उद्दिष्ट ठेवलं पाहिजे की माझा देश जगामध्ये आर्थिक विकसित देश झाला पाहिजे, त्याचा नंबर 1, 2, 3 मध्ये असला पाहिजे. हे स्वप्न जे आपल्या पंतप्रधानांनी आपल्याला दाखवलेलं आहे तर हे ह्याच्यासाठी आपण कटिबद्ध राहणं आवश्यक आहे. आणि छत्रपतींनी जी काही प्रेरणा आहे, छत्रपतींनी जे आपल्यासमोर जो वारसा ठेवलेला आहे की घोर गरीब जनतेच्या हिताचं राज्य करणं हा छत्रपतींचा पहिला विचार आहे. राजा म्हणून जगाच्या पाठीवर अनेक राजे होऊन गेले, पण नीतिमान राजा म्हणून आणि घोर गरिबांच्या हितासाठी झटणारा राजा, शेतकऱ्यांच्या हितासाठी झटणारा राजा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचे जगामध्ये म्हणजे त्याच्यामध्ये जगामध्ये त्यांचं स्थान हे वरच्या पातळीवर आहे. आता त्यांच्या ऋणातून कुठंतरी आपण हे व्हायला पाहिजे म्हणून हा केलेला अट्टास आहे. बरोबर, अत्यंत खूपच छान. म्हणजे तुम्ही बोलत असताना मी एकीकडे असं व्हिज्युअलाइज करत होते की नेहमी दगड विटा सिमेंट याच्यामध्ये वावरणारा माणूस एवढा तरल कसा असू शकतो, कारण ज्या आत्मीयतेने तुम्ही बोलत होतात खरंच म्हणजे सातत्याने दगडांच्या विटांच्या चिऱ्यांच्या मध्ये राहणाऱ्या माणसाला कुठेतरी सहृदयी मन आहे किंवा त्याला एक तरल असं मन आहे हे तुमच्या बोलण्यामधून दिसत होतं. जाता जाता मी असं विचारलं, आता तुम्ही म्हणालात की माझी एक अशी सवय आहे की उद्याचं काम आत्ता कर, आज कर, आजचं काम आत्ता कर. आजचा तरुण वर्ग जो आहे तो करूया रे उद्या, काय पडली एवढी, उद्या केलं तरी तेच होणार आहे, हा जो काही त्यांचा विचार आहे अशा तरुणांना तुम्ही काय सांगाल? कारण आज तुम्ही एक आदर्श तिथे उभा केलेला आहे की जे बघून पुढे आणखीन 100 वर्ष म्हणणार आहेत तिथलं तुमचं अजय कुमार सर्वगोड हे नाव कुणीही पुसू शकणार नाहीये.
काय वाटतं तुम्हाला, काय सांगाल तुम्ही? राजकोटच्या बाबतीमध्ये सर्वांचं योगदान आहे, माझं एकट्याचंच योगदान असं नाही. जरी मी जरी योगदान दिलं असेल तर आमच्या ते सार्वजनिक बांधकाम खात्याला सगळं श्रेय जाते. आणि आजच्या तरुण पिढीने पहिलं गोष्ट म्हणजे की राष्ट्राच्या हितासाठी काम करणं फार आवश्यक आहे. आम्ही आमच्या स्वतःसाठी जे काम करतो त्याच्याऐवजी राष्ट्राच्या हितासाठी जर काम केलं तर राष्ट्र मोठं झालं तरच आपण मोठं होऊ, आपला समाज मोठा होईल, आपल्या भारत देश मोठा होईल. तर राष्ट्राच्या हितासाठी तरुणांनी काम केलं पाहिजे आणि तरुण पिढीकडं डेडिकेशन फार कमी आहे, ते वाढवलं पाहिजे. त्यागी भावनेनं समर्पित भावनेनं काम करण्याची फार गरज आहे. आणि तरुणांना एक सांगतात की वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये लोक काम करतात, तरुण लोक कुणी राजकारणात असेल, कुणी समाजकारणात असेल, कुणी शासकीय नोकरीत असेल, कुणी प्रायव्हेटमध्ये असेल, त्यांनी काम करत असताना त्या यंत्रणेसाठी काम केलं पाहिजे. आपल्या देशातल्या ज्या यंत्रणा फेल्युअर होतात म्हणून तर आपल्या ब्युरोक्रेसीचं जे फेल्युअर आहे किंवा आपल्या लोकशाहीचं जे काय फेल्युअर आहे ते कशामुळे होतं की आम्ही आमच्या यंत्रणेसाठी काम नाही करत. आता तुम्ही समजा पत्रकार, तुम्ही तुमच्या यंत्रणेसाठी काम करायला लागले ना तरच त्या यंत्रणेचा ग्रोथ होईल. तर ही भावना वाढायला लागणं फार आवश्यक आहे. आम्ही ज्या क्षेत्रात आहोत त्या क्षेत्रातल्या यंत्रणेसाठी काम केलं पाहिजे, मी माझ्यासाठी नाही काम करायला पाहिजे. ते यंत्रणेसाठी काम केलं तरच हा देश सुजलाम सुफलाम होईल असं मला वाटतं. आणि राष्ट्रप्रेम महत्त्वाचं आहे, पहिलं देशावर प्रेम केलं पाहिजे. आता मी माझ्या जीवनामध्ये पहिलं मी देशावर प्रेम करतो, राष्ट्रावर प्रेम करतो, नंतर मग मी माझ्या यंत्रणेवर प्रेम करतो, नंतर मग मी माझ्या कुटुंबावर प्रेम करतो, असा आमचा क्रम ठरलेला आहे. देश प्रेम, यंत्रणा आणि नंतर आम्ही. यंत्रणा माझ्या कुटुंबाच्या अपेक्षा मी यंत्रणेला फार महत्त्व देतो, कारण यंत्रणा आहे म्हणून आमचं कुटुंब आहे. म्हणजे कुटुंबाचा पण क्रमांक हा नंतरचा आहे, त्यामुळे यंत्रणेसाठी काम केलं पाहिजे, देशहितासाठी काम केलं पाहिजे असं मी या तरुणांना आव्हान करेन, विनंती. इंदूर जिल्हा हा पर्यटक जिल्हा म्हणून ओळखला जातो. कणकवली विभागामध्ये कणकवली, आचरा, वैभववाडी, देवगड आणि आता मालवण अशा या ठिकाणी आपले विश्रामगृह आहेत. तर सर्व विश्रामगृह आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून अद्ययावत केलेले आहेत. ही सर्व विश्रामगृह अद्ययावत करून सुरू आहे. तर ही सुरू करण्याच्या पाठीमागची एक आमची अशी संकल्पना आहे की आम्हाला त्या रेस्टॉरंटच्या माध्यमातून उत्पन्न फारसं काय मिळत नाही, उलट आम्हाला मेंटेनन्सला जास्त खर्च येतो आणि उत्पन्न कमी अशी स्थिती आहे. तरीसुद्धा आम्ही ते रेस्टॉरंट अद्ययावत ठेवतो. याचं कारण काय की या जिल्ह्यामध्ये जो पर्यटक येईल, आमच्या रेस्टॉरंटला आहे पर्यटक येईल किंवा काही कामानिमित्त लोक येतील राहतील, पण ते राहिल्यानंतर ते या जिल्ह्यात आल्यानंतर दरडोई उत्पन्न वाढेल ही त्या पाठीमागची भावना आहे. किंवा रेस्ट हाऊसला आम्हाला सगळ्यांची व्यवस्था करावी लागते म्हणून आम्ही कधी कंटाळा करत नाही. का करत नाही तर ज्यावेळेस पर्यटक येईल किंवा इतर जिल्ह्यातला कोणी अधिकारी येईल किंवा एखादा जे काही कोण पदाधिकारी येतील राहतील, राहिल्यानंतर ते या हॉटेलमध्ये जेवतील, काही ठिकाणी खरेदी करतील, काही पेट्रोल पंप आपल्या गाडीमध्ये डिझेल टाकतील. त्या निमित्तानं आमच्या जिल्ह्यामध्ये की आर्थिक स्तोत्र विकसित होईल ह्या दृष्टिकोनातून आम्ही आमच्या माझ्या विभागातील सर्व रेस्ट हाऊस आम्ही अद्ययावत ठेवलेले. दरडोई उत्पन्न वाढीला लागेल हे त्याच्या पाठीमागची आमची संकल्पना. अजय कुमार सर्वगोडांशी बोलताना मला सातत्याने एकच जाणवत होतं की जर राष्ट्रप्रेम आणि त्यांनी जसं सांगितलं की यंत्रणेवरती जर आपण ज्या आस्थापनेत काम करतो, ज्या ठिकाणी काम करतो, त्याचं जर त्याच्याविषयी जर श्रद्धा असेल तर त्याच्यामध्ये वेगळं काहीतरी करण्याचा विचार आपल्या डोक्यामध्ये अजिबात येणार नाही. आणि ते खरंच आहे. आज आपण बघतोय की नौदल दिनाच्या निमित्ताने, नौसेना दिनाच्या निमित्ताने मालवणमधल्या राजकोटमध्ये एक सुंदर असं पर्यटन स्थळ असंच म्हणता येणार नाही तर एक जाज्वल्य असं एक मूर्तिमंत एक चैतन्य तिथे उभं राहिलेलं आहे आणि ते छत्रपतींच्या पुतळ्यातून उभं राहिलेलं आहे. राजकोट किल्ला हा किंवा राजकोट हा नेहमीच आपण मालवणच्या बाजूला आहे असं ऐकत होतो, परंतु आज राजकोट किल्ल्यावरती तो किल्ला बघण्यासाठी, तो पुतळा बघण्यासाठी शेकडोंच्या संख्येने पर्यटक येत आहेत आणि या माध्यमातून त्या परिसरातील लोकांचा जो काही उत्कर्ष होणार आहे त्याच्यासाठी कारणीभूत सार्वजनिक बांधकाम विभाग हे निश्चितच आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि या सार्वजनिक विभागाचे कणकवलीचे कार्यकारी अभियंता अजय कुमार सर्वगोड
यांनी या प्रेमातून, या राष्ट्रप्रेमातून आणि यंत्रणेच्या प्रेमातून, छत्रपतींच्या प्रेमामधून तिथे जे काही आज उभारलेलं आहे ते अतुलनीय असंच आहे. असेच कार्यकारी अभियंता आपल्याला यापुढेही लाभोत आणि आपला सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकास हो अशी आपण आशा करूया. याच्याही पुढे नौदल दिन तर काय दरवर्षी आपल्याकडे होणार नाही, परंतु अशा वेगवेगळ्या माध्यमातून जर आपल्याकडे अशा पद्धतीने जर विकास झाला तर आपला संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनदृष्ट्या अत्यंत चांगल्या पद्धतीने विकसित होईल, हेच या निमित्ताने मला सांगावं असं वाटते. सर्वगुरु साहेब, तुम्ही आज आमच्या बरोबर खूप सुंदर असं बोललात. मला खरंच एकदा असं वाटते की तुम्ही कार्यकारी अभियंता असण्यापेक्षा जर लेखक किंवा विचारवंत झाला असता तर खूप चांगले मौले ह्याच्याही पेक्षा खूप सुंदर तुम्ही विचार सांगू शकला असतात. आणि त्याची गरज आहे, आज समाजाला गरज आहे, आजच्या तरुणांना गरज आहे. आज तुम्ही आमच्याबरोबर बोललात, एवढं सुंदर काम तुमच्या हातून झालेलं आहे त्याबद्दल पुनश्च एकदा तुमचं अभिनंदन मी करते आणि आम्हाला एवढा वेळ दिला त्याबद्दल संपूर्ण कोकण सात लाईव्हच्या परिवारातर्फे तुमचे खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.